कोथरूड विधानसभा मतदार संघामधून निवडणूक इच्छुक असलेले अमोल बालवडकर हे सध्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहे. आज सुद्धा त्यांनी कीर्तनाचा एक सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे. नेमका हा कार्यक्रम काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे? आजच्या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे संतांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. आपल्या कुठल्याही कार्यामध्ये हा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सावतामाळी महाराज अशा अनेक महाराजांची परंपरा या महाराष्ट्राला मिळालेली आहे. आणि या कोथरूड मतदारसंघामध्ये अनेक सांप्रदायिक लोक, वारकरी लोक गेले अनेक पिढ्यांपिढ्याची परंपरा आहे. आणि निवडणुकीला आपण जर सामोरं जातोय तर निश्चितपणे जनतेसोबत आपल्याला संतांचा आशीर्वाद महत्वाचा आहे, ज्येष्ठांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. तो आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न आज माझ्यासारखा कार्यकर्ता ठिकाणी करत आहे. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही जो महिलांसाठी एक मोठा कार्यक्रम घेतला होता, मेळावा जो मध्यंतरी तुम्ही घेतला, त्यानंतर तुमचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाले आहेत की नागरिक तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात, काय वाटतं नागरिकांचा कल आहे तुमच्याकडे? निश्चितपणे नागरिकांचं प्रेम आहे, नागरिकांचा आशीर्वाद आहे. म्हणून तर मी हा प्रयत्न करत आहे राजकीय जीवनामध्ये की पुढे जाण्याचा, त्यांचा आशीर्वादाच्या भरोश्यावरतीच आपण हा प्रयत्न करत आहे. आगामी येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होईल, काय नेमकं आता पक्षाकडनं काही सांगण्यात आले का तुम्हाला किंवा कसं असणार आहे आता या पुढचा तुमचा प्रवास? शेवटी पक्षाचा निर्णय हा अंतिम असणार आहे. एक तरुण उमेदवार म्हणून मी पक्षाकडे मागणी करत आहे, कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती मागणी करत आहे, नागरिकांच्या पाठिंब्यावरती मागणी करत आहे, माझ्या कामाच्या जोरावरती मागणी करत आहे. जनतेत केलेलं काम हेच खऱ्या अर्थाने माझ्यासाठी माझं माइलस्टोन आहे. आणि निश्चितपणे त्याच्यावरती उसळून भारतीय जनता पक्ष माझा विचार करेल असं मला वाटतं. तुम्ही पण मात्र निवडणूक लढण्यावरती ठामच आहात, पक्षाकडून अजून कुठलंही पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स एकूणच दिसून येत नाहीये, तर तुम्हाला वारंवार असं माध्यमांच्या कडनं विचारलं जातंय की तुम्ही पक्षाकडूनच निवडणूक लढणार आहात की तुम्ही अपक्ष सुद्धा निवडणूक लढण्याची तयारी ठेवताय? भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्ता बेस पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा विचार करणारा पक्ष आहे. या देशामधील अनेक तरुणांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय रावसाहेब दानवे असतील, अशा अनेक या महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना भारतीय जनता पक्षाने तरुणपणामध्ये संधी दिलेली आहे. आणि त्याच भरोश्यावरती मी सुद्धा जरी आमच्या इथे मी इच्छुक उमेदवार जरी असलो तरी मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा एक तरुण म्हणून, एक युवा म्हणून माझा विचार करेल. आपण पाहिलं होते अमोल बालवडकर नक्कीच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. आता मात्र थोरा मोठा यांच्या संतांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळावा या हेतूनच हा कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते अमोल बालवडकर यांनी केले. सोनाली भालेसिंग, पोलीस नामानुस, पुणे.